खरं तर मी आतमध्ये विचार करत होतो निखिलचं भाषणानंतर, यार मी काय बोलू, जे बोलायचं होतं सर्व तर हा बोलूनच गेलाय, परंतु जो स्टँडर्ड त्यांनी सेट केला इथं तर त्या स्टँडर्डला मी मॅच करेल का, आणि मला भीतीच वाटत होती, माझी हिंमतच होत नव्हती, अजूनही होत नाही काही बोलायची त्या भाषणानंतर, परंतु काही गोष्टी गरजेच्या आहेत जे आपल्याला समजणं महत्वाचे आहे. आणि ज्यावेळेस आपण आज साजरी करत आहोत शिवजयंती, तर फक्त साजरी करणे किंवा आलो सेलिब्रेशन केलं आणि पूजा अर्पण वगैरे सर्व झालं आणि आपण निघून गेलो, दिस इज नॉट डन. ही हे फक्त हे करणं आणि विसरून जाणं, लाईक इट्स नॉट डन. ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण कुठली करतो ती हाती घेतो तर ती संपुष्टात आणणं किंवा ती फिनिश करणं, दॅट इज इम्पॉर्टंट. बरोबर. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी एक शपथ घेतली साम्राज्य उभा करण्याचं, स्वराज्य उभा करण्याचं, मित्रांनो कुठली गोष्ट करायची असेल तर त्यासाठी बेस इम्पॉर्टंट आहे. आणि तो शिवाजी महाराजांना हा बेस भेटला त्यांच्या आईकडून, त्यांच्या मातेकडून, जिजा मातेकडून. त्यांना अँड्रॉइड नव्हता, त्यांच्या आईनी त्यांना मोबाईल दिला नव्हता. बाळ रडते आणखे पाण्याचा मोबाईल खेळ व्हिडिओ फोटो अर्थात त्यावेळेस काही मोबाईल फोन नव्हते, ती एक वेगळी गोष्ट. परंतु कुठली गोष्ट जर उभी करायची असेल तर त्यासाठी महत्वाचा आहे त्याचा बेस. आज जर आपल्याला विद्यार्थी घडवायचा आहे, जर समाज घडवायचा आहे, जर देश घडवायचा आहे, तर त्यासाठी सर्वात महत्वाचा आहे आपला बेस. आणि तो बेस आपल्याकडून आपल्याला येतो आपल्या आई वडिलांकडून, आपल्या शिक्षकांकडून आणि आपल्या सर्व एल्डर्सकडून, आणि तो घेणंही महत्वाचं आहे. ठीक आहे. शिवाजी महाराजांना त्यांच्या आईने लहानपणापासून शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या, अनेक शूरवीरांच्या शौर्य कथा त्यांना सांगितल्या, आणि त्या सर्व गोष्टीचं त्यांनी फक्त ऐकलंच नाही, एंटरटेनमेंट म्हणून फक्त ऐकून विसरले नाही, परंतु त्या गोष्टी त्यांनी आपल्या जीवनामध्ये अंमलात आणल्या आणि त्याप्रमाणे ते चालले. आणि म्हणूनच आज आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत. असं काही घडलं किंवा असं काही त्यांनी चित्र बनवलं. मित्रांनो एक मुख्य गोष्ट मला या ठिकाणी या व्यासपीठावर आवर्जून सांगायची आहे, ती म्हणजे एक चुकीची समज किंवा एक चुकीचं इन्स्पिरेशन आपण त्यांच्याकडून घेतो, ते म्हणजे त्यांचा लुक. जर आपण विचार केला त्या काळी त्यांचा पेहराव किंवा त्यांची वागणूक किंवा त्यांच्या गोष्टीला साहजेसा असा त्यांचा पेहराव होता. रुबाबदार दाढी, पिळदार मिशी, त्यांचे सर्व जे काही वस्त्र ते घालायचे, जे काही पोशाख नेता असतात, तो त्यांच्या जे स्टेटस होतो, त्यांचा जो स्टँडर्ड होतो, त्या गोष्टीला साहजेसा असा होता, कारण ते राजे होते आणि त्यांनी तेवढं कमवलं होतं. आज तरुण लोक दाढी वाढवतात. भाऊ कोणत्या राजाचं तू राज्य आहे, राजा आहे हा विचार करणं गरजेचं महत्वाचं आहे. एक सकाळी एका मित्राने, एका स्टुडंटने मला एक प्रश्न विचारला की ज्यावेळेस इंटरनल असेसमेंट होते किंवा ज्यावेळेस एक्झाम असते त्यावेळेस दाढी करणं महत्वाचं आहे का. आणि खरं तर त्या प्रश्नानंतरच मी ठरवलं की आज मला बोलायचं आहे, आणि त्यावर मी त्याला उत्तरही दिलं, माझ्या पद्धतीने त्याला उत्तर दिलं. परंतु त्याच्यानंतर जो त्याचा रिप्लाय आला तो मेन रिझन ठरला आज मी तुमच्या समोर बोलतोय. आणि तो त्याचा रिप्लाय होता, शिवाजी महाराजांची पण दाढी वाढलेली होती. परंतु हीच ती गोष्ट आहे की चुकीची म्हणजे जी जे इतिहास आहे ती गोष्ट आपण चुकीच्या ठिकाणी आमलात आणतोय किंवा चुकीच्या ठिकाणी वापरतोय. त्यावेळेस वेगळी परिस्थिती होती, आता परिस्थिती वेगळी. आपण शिक्षण घेतोय तर त्या पद्धतीने त्याच्या जे प्रोटोकॉल्स आहेत त्या पद्धतीने आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट जी महत्वाची आहे ती म्हणजे ज्यावेळेस आपण साजरी करतो जयंती त्यावेळेस महाराजांचे विचार आपल्या जीवनामध्ये अंमलात आणणे ते महत्वाचे आहेत. तर काही विचार मी तुम्हाला सांगणार आहे आणि काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ऍज अ स्टुडंट किंवा ऍज अ युथ म्हणून जे आपण फॉलो करू शकतो. तर पहिली जी गोष्ट आपण महाराजांकडून समजून घेऊ शकतो किंवा जी आपण इम्प्लिमेंट करायला पाहिजे ती म्हणजे त्यांची कन्व्हिन्सिंग स्किल. ज्यावेळेस त्यांनी एक साम्राज्य उभं केलं किंवा ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतली की मला स्वराज्य तयार करायचं, स्वराज्य उभा करायचंय, तर एकट्याकडून होणं शक्य आहे का? नाही. सर्वांना त्यांना एकखट्ट करायचं होतं, सर्वांना एकजूट करायचं होतं. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला एक एक मावळा उभा करणे, प्रत्येकाला कन्व्हिन्स करणे ह्या सगळ्या गोष्टी. कारण आता जर आपण कोणाला म्हटलं भावा माझ्यासाठी जीव देईल का? नाही. हे आपल्यावर त्याचा ट्रस्ट बिल्ड करणं
दॅट वॉज इम्पॉर्टंट आणि ही गोष्ट आपण शिवाजी महाराज म्हणून समजा शिकतो. नेक्स्ट थिंग बिल्डिंग ट्रस्ट. मावळ्यांचा महाराजांवर इतका दृढ आणि इतका खतरनाक विश्वास होता ना, महाराज बोलले करायचं करायचं. आज आपण म्हणलो फॉर एक एक्झाम्पल देतो, थॉमस उठ हे कर, थॉमस 10 वेळा विचार करतो का ट्रस्ट. महाराजांनी आपल्या सैन्यावर किंवा आपल्या जे मावळे होते त्यांच्यावर इतका दृढ विश्वास आणि इतकं आपलेसं त्यांनी केलं होतं. ही दुसरी गोष्ट आपल्याला महाराजांकडून शिकायची आहे. तिसरी गोष्ट जी महाराजांकडून आपल्याला शिकायची आहे ती म्हणजे मेहनत, लगन, स्किल. फक्त ठरवलं की मला हे करायचंय आणि करायचंय आणि फक्त गावकडे डिंडोर पेटवायचं की मला हे करायचंय, मला स्वराज्य बांधायचंय, मला स्वराज्य बांधायचंय, मला स्वराज्य बांधायचंय आणि सगळं सांगत बसायचं, हे महाराजांनी नाही केलं. महाराजांनी ठरवलं, कामाला सुरुवात केली, जिथं ठरवलं तिथंच त्यांनी सुरुवात केली. आणि आज आपण शिवाजी महाराजांना इतक्या उच्च पदावर किंवा इतक्या महान तरी आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत. नाही दुसरी त्याच्या पुढची ही गोष्ट जी आपण महाराजांकडून शिकायला पाहिजे ती म्हणजे अवेअरनेस, प्रसन्नता. तो मराठी शब्द मला येत नाही. अवेअरनेस, कुठल्याही परिस्थितीवर आपण अवेअर असलं पाहिजे. तर तुम्ही समजून घ्या तुम्ही. सो ज्या वेळेस परिस्थिती आली महाराजांवर, फॉर एक्झाम्पल ज्या शाहिस्तेखानासोबतची चळवळ आपल्याला तर माहितीच आहे, त्यावेळेस महाराजांनी शाहिस्तेखानाचे किती बोट कापले होते बा, कोणी म्हणते 4 कोणी म्हणते 3 वा. तर ही लाईक अवेअरनेस काय करायचंय, कुठल्या पद्धत कुठल्या समस्या कुठल्या सिच्युएशनला कुठला निर्णय घ्यायचाय, कुठलं पाऊल उचलायचंय, ही गोष्ट आपण महाराजांकडून शिकतो. चुकीची गोष्ट नाही, काय चुकीचा पाऊल उचलायचा नाही. कुठल्या वेळेस काय करायचं, त्यावेळेस जर महाराज जर लपून बसले असते कदाचित त्यावेळेस त्यांचं लाईक मृतही झाले असते जर ते लपून बसले असते, किंवा दुसरे काही जर पाऊल उचललं गेलं असतं. परंतु त्यावेळेस महाराजांनी त्याचे बोट कापले, त्याच्यावर वार केला शैस्तकांना आणि तो पळून गेला. ही गोष्ट आपल्याला महाराजांकडून शिकणं महत्वाचं आहे. आणखी एक गोष्ट ती म्हणजे निर्भीडपणा, घाबरणं नाही, न घाबरत जगणं. ज्यावेळेस अफजल खानाकडून किंवा अफजल खानांना भेटण्याची वेळ आली, महाराज घाबरून नाही, भाऊ अफजल खान किती मोठा आहे कस का जातो, निर्भीडपणा त्यांच्यामध्ये होता. ठीक आहे अफजल खान येतोय भेटतोय निघले महाराज. आणि त्यानंतर काय झालं हे सर्वांना तर माहितीच आहे. आज आपल्यावर जे पेपर येतात भाऊ पेपर कस काय पास होईल, पास होत नाही, एनाटॉमी लय अवघड, मायक्रोबायोलॉजी लय किचकट. सो ही गोष्ट आपल्याला समजून घेणे महत्वाचं आहे, ती म्हणजे निर्भीडपणा. आणखी एक गोष्ट ती आहे म्हणजे अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, काही फक्त मोजक्या गोष्टी मी सांगत आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे युझिंग लिमिटेड रिसोर्सेस. महाराजांकडे फार मोठं काही असं सैन्य नव्हतं, परंतु जे काही त्यांच्याकडे होतं त्यांनी फक्त ते स्किलफुली वापरलं. म्हणजे ज्यावेळेस हे झाले लढाई झाल्यात, अनेक वेळेस आपण बघतो महाराजांनी दगडांचा वापर केला, मावळ्यांनी दगडांचा वापर केला आणि तिथं त्यांनी ते हे जिंकलेलं आहे, लढाई जिंकलेलं आहे. आणखी आपण शिकू शकतो त्यांच्यामधून, ज्या वेळेस त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस ते शून्य होते, परंतु शून्यातून त्यांनी पूर्ण मराठा साम्राज्य तयार केलं. आणखी आपण शिकू शकतो की त्यांच्यामध्ये मॅनेजमेंट स्किल होते, सर्व काही व्यवस्थित मॅनेज करणं, सर्व जे काही ज्यावेळेस कुठलेही वॉर असायचं त्या सर्व गोष्टीमध्ये सर्व काही व्यवस्थित मॅनेज करणं हे महाराजांमध्ये एक स्किल होती. आणि सर्वात महत्वाची स्किल जी महाराजांमध्ये होती ती म्हणजे एक आदरणीय गुरुजी. महाराज एक आदरणीय गुरुजी होते आणि ज्यावेळेस ते सांगायचे एखादी गोष्ट कोणाला, आता जे शिकवतात तेच गुरुजी असतात असं नाही, प्रत्येक माणसाकडून आपण काही ना काही शिकत असतो. आणि तसेच मावळे महाराजांकडून शिकले म्हणून अनेक युद्ध मावळे महाराजांसाठी जिंकू शकले. अनेक गोष्टी आहेत सांगण्यासाठी आणि भरपूर साऱ्या गोष्टी निखिलनेही सांगितल्या आहेत, त्यामुळे मला त्या गोष्टी सांगण्याची काही गरज नाही. परंतु जर आपण वैचारिकदृष्ट्या जर महाराज घडलो तरच आपण आपल्या विचारात महाराजांना जिवंत ठेवू. हीच गोष्ट सांगून मी आपले 2 शब्द संपवतो.